टॅट्यू काढणं किंवा जसं आपण गोंधण काढणं म्हणतो ही खूप प्राचीन प्रथा आहे, पण सध्या आजकालच्या स्थितीमध्ये विशेष करून युवक वर्गामध्ये टॅटू शरीरावर काढून घेणे एक प्रकारचं फॅशन म्हणा किंवा वेड निर्माण झालेला आहे. काही व्यक्तींनी तर या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल बिझनेस म्हणूनच चालू केलेला आहे. टॅटू काढत असताना जी शाई किंवा इंक वापरली जाते त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आपल्याला धातू जसं ॲल्युमिनियम, कोबाल्ट आहे, निकेल आहे, ह्या धातूचा उपयोग केला जातो. आणि बऱ्याच जणांना काय होते की ह्या धातूची मग अलर्जी होऊ शकते, त्वचेवर लालसर खाजणारे चट्टे येऊ शकतात. टॅटू मशीन जी असते त्याला सुई वापरण्यात येते, त्या सुईमुळे त्वचेवर काही जणांना जखमा होतात. जखम झाल्यामुळे जंतुसंसर्गाचा पण धोका उद्भवू शकतो. काही जणांना समजा ही जी सुई आहे निर्जंतुकीकरण जर तिचं झालं नाही किंवा ती जर नवीन वापरली गेली नाही तर HIV आणि हिपॅटायटिस बी सारख्या आजाराचं संक्रमणसुद्धा होऊ शकतं. काही जणांना जसं जी शाई वापरली जाते टॅटूमध्ये विशेष करून काळ्या रंगाची शाई, त्याच्यामध्ये बेन्झोन्स किंवा ॲझो जो ग्रुप असतो तर याच्या शाईनी काही जणांना कॅन्सरसारख्या भयंकर आजाराची सुद्धा उत्पत्ती होऊ शकते. तर सध्या स्थितीमध्ये युवकांसाठी मला एकच सांगायचं आहे, एकच आव्हान करायचं आहे की टॅटू तुम्ही काढू शकता, पण ज्या ठिकाणी तुम्ही टॅटू काढणार आहे तो व्यक्ती प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट असला पाहिजे. आणि ज्या व्यक्तींना ॲलर्जीची हिस्ट्री आहे अशा व्यक्तींनी तर टॅटू काढणं टाळायला खूप चांगलं राहील. काही व्यक्तीमध्ये जसं कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री असते अशा व्यक्तींनी पण टॅटू काढणं टाळायला चांगलं राहील. आणि टॅटू काढल्यानंतर 1 महिना तरी किमान त्या व्यक्तीने रक्तदान करणं टाळायचं आहे. आणि तुमचा जो क्वेश्चन आहे की हे जे टॅटूइंग आहे हे एक फॅशन आहे की युवकांमध्ये, तर ही फॅशन नसून याच्यामागे खूप सारे डिफरंट व्ह्यू असू शकतात लोकांचे. एक आजकाल असंही म्हणू शकतो आपण एक फॅशन आहे, त्याच्यानंतर याच्यामागे कोणाला कोणाच्या मेमरीज कलेक्ट करून ठेवायचे त्याच्यासाठी टॅटूइंग करतात. त्याच्यानंतर कोणी पोर्ट्रेट वगैरे टॅटूइंग करतं, तर कोणी कोणाचं लव्ह वन समजा कोणाला कोणी प्रेम करतं तर त्याचे पोर्ट्रेट वगैरे ते करतात टॅटूइंग, त्याच्यासाठी यूज होतं. टॅटूइंगमध्ये डिफरंट काइंड ऑफ मशीन्स यूज होतात, त्याच्यामध्ये अलग टाईपच्या निडल्स आहेत आणि टॅटूच्या रिक्वायरमेंटनुसार त्याच्यानंतर डिझाईनच्या डिटेलनुसार त्याच्यावर आपण अलग अलग टाईपच्या निडल्स यूज करू शकतो. आणि त्याच्यामध्ये मशीन्स पण डिफरंट टाईपच्या असतात. तर याच्यामध्ये बेसिकली असं आहे की बस निडल हे इंक बॉडीमध्ये इन्सर्ट करते, बस एवढंच आहे टॅटूइंग. आणि ते डर्मिस लेअरपर्यंत जाते आणि तिथे फिक्स होते आणि दॅट इज कॉल्ड टॅटूइंग.